दिबा नावाचं विमानतळ या दैनिक निर्भीड लेखाच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन सोहळा जल्लोषात साजरा. निर्भीड लेख म्हणजे ना कोणाची भीड ना भाड, जे असेल सत्य ते मांडणार असं व्यासपीठ विश्वासराव पाटील यांनी मत व्यक्त केलं. लोकनेते दिबा पाटील यांच्या समग्र जीवनाचा वेध घेऊन नटलेलं दिबा पाटील नावाचं विमानतळ या दैनिक निर्भीड लेखाचं दिवाळी अंकाचं प्रकाशन ज्येष्ठ कादंबरीकार पानिपतकार विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी गीतकार प्राध्यापक अशोक बागवे होते. व्यासपीठावर दैनिक निर्भीडचे लेखक संपादक कांतीलाल कडू उपस्थित होते. तर सभागृहात निर्भीड लेखक चोखंदळ वाचकांसह कांतीलाल कडू यांच्या चाहत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती. या कविता लेखक लेखनाचे आणि विजेत्यांचे सत्कार करून त्यांना मानधन व सन्मान चिन्ह यांनी गौरवण्यात आलं. कांतीलाल कडू यांनी अंकातील लेखक कवी चित्रकार जाहिरातदार तसेच ज्ञात अज्ञातांच्या हस्ते परहस्ते सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्या सर्वांना यावेळी जाहीरपणे आभार मानून आभार व्यक्त केले. कल्याण शिंदे साहेब आणि दिबा पाटील साहेब आम्ही साधी प्लास्टिकची खुर्ची घेऊन एका झाडाखाली बसले होते कॉलेजच्या बाहेर. कमिशनर साहेब आले आणि त्यांनी जो कडक शाळेत ठोकला ना त्यावेळी दिबा पाटील कोणत्याही पदावर नव्हते. दिबा पाटलांवर माझ्यासारख्याचं प्रेम करण्याचं ते एकमेव कारण आहे. तेव्हा मी ठरवलं की अशी एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याची कडक शाळेत बसेल असं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे. ती शानूर म्हणून नव्हे तर ते सोनं आमच्या समोर होत. मी आतापर्यंत कुठल्या आमदार खासदार मंत्र्यांना असं सलट मारलेलं कुठं बघितलेलं नाही. अर्थात मान सन्मान मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो, त्याचं ते प्राप्त करावं लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागतं. म्हणून दिबा पाटील गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर आज निर्भीडेकरांकडे तो इतर कुठल्या दैनिकाचा निघाला असं तर गोष्ट वेगळी होती. आले पाटील सर्वांनी मी कोल्हापुरात आहे, मी येतो कार्यक्रमाला, कार्यक्रम सुरवण्याच्या आधी येते. ही दिबा पाटलांच्या विचारांचा विषय हे कांती कडूचं श्रेय नाही. बागवे सरांनी बागवे सरांनी कसला चिंता करतोय आणि त्याला कार्यक्रम असतं की माझे 15-20 फोन रोजचे असतात. सर काय करायचं कसं करायचं मला म्हणलं तू इतका कधीपासून झाला. म्हटलं सर विषय दिबांचा आहे आणि दिबांचं कोणतंच कार्य संघर्षाशिवाय पूर्णत्वास गेलं नाही. त्याच्यामुळे या दिवाळी अंकाला सुद्धा इतका संघर्ष करावा लागला पण त्याचं फलित काय. तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणजे आता व्यासपीठावरचे हे सारस्वत तुम्ही पाहताय केवढ्या उंचीचे आहे, हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत.